शिरपूर शहरातील छत्रपती संभाजीनगरमधील बेपत्ता युवकाचा सहा जानेवारी गुरुवारी दुपारी गिधाडेलगत तापी नदी पात्रात मृतदेह आढळून आला आहे सागर विकास पाटील व एकोणतीस राहणार छत्रपती संभाजीनगर शिरपूर असे मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी सकाळी दहा वाजेपासून राहत्या घरातून बेपत्ता झाला होता आणि बेपत्ता झाल्याची शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती तेव्हापासून शहर पोलीस व नातेवाईकांकडून शोध घेतला जात होता दरम्यान गुरुवारी सहा जानेवारी रोजी सकाळी दुचाकी गिधाडे तापी पुलाजवळ आढळून आली तसेच दुपारी एक वाजेच्या सुमारास तापी नदीवरील पुलाजवळ नदीपात्रात मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांना आढळून आला या प्रकरणी गिदाडे येथील पोलीस पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पंकज पाटील व मनोहर पिंपळे यांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढून पंचनामा करीत उत्तरीय तपासणीसाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हलविला आहे पुढील कार्यवाही शहर पोलिसांकडून उशिरापर्यंत सुरू होती सदर युवक हा पुण्यातील डी वाय पाटील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना कोरोना संसर्गामुळे कॉलेज बंद असल्याने दोन वर्षापासून शिरपूर येथेच राहत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली